सह्याद्रीची उंची म्हणजे एका डंपर चालकानं 22 जणांना चिरडले। अत्यंत मोठा असा हा भीषण अपघात झालाय। 15 जणांचा मृत्यू झालाय, 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। रस्त्या शेजारी झोपलेल्या मजुरांना चिरडलेलं आहे। मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोसंबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। बातमी सूरतमधली। एका डंपर चालकाने हा अपघात केलाय। 22 जणांना या अपघातात चिरडलंय। या भीषण अपघातामध्ये 15 जणांचा जागीच मृत्यू झालाय, 5 जण गंभीर जखमी आहेत। डंपरवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। हे मजूर रस्त्या शेजारी झोपलेले होते आणि या झोपलेल्या मजुरांच्या अंगावर हा डंपर गेला। यामध्ये 22 जणांना चिरडलं, 15 जणांचा मृत्यू झालाय, 5 जण गंभीर जखमी आहेत। मृतांची संख्या आणखीही वाढू शकते। घटनास्थळावर सध्या कोसंबा पोलीस दाखल झालेत आणि आता पुढचा तपास सुरू आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। आणि पीएनबीचे आपण ग्राहक असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 1 फेब्रुवारीपासून ग्राहकांना नॉन EMV ATM मधून पैसे काढता येणार नाहीयेत। पंजाब नॅशनल बँकेनं ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे। ग्राहकांच्या ATM फसवणुकीपासून सुरक्षेसाठी बँकेनं काही निर्णय घेतलेले आणि त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय, तो म्हणजे 1 फेब्रुवारीपासून ग्राहक आता नॉन EMV ATM मधून फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल व्यवहार करू शकणार नाहीयेत। देशातली वाढती ATM मधली फसवणूक रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेनं हे मोठं पाऊल उचललंय। पंजाब नॅशनल बँकचे खातेदार 1 फेब्रुवारी 2021 पासून नॉन EMV ATM मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीयेत। पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भातली माहिती दिली आहे। सध्या आपण पाहतोय देशभरामध्ये ATM फसवणुकीच्या घटना वाढत चाललेल्या आहे। अनेक बँकांमधल्या ATMचे अशा प्रकारे फसवणुकीची उदाहरणं पुढे येतात आणि म्हणूनच ग्राहकांच्या हितासाठी पंजाब नॅशनल बँकेनं हे पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे आता 1 फेब्रुवारीपासून ग्राहक नॉन EMV ATM मधून फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल व्यवहार करू शकणार नाहीयेत। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी व आंबेजोगाई तालुक्यातल्या 10 ग्रामपंचायतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे आणि उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र असे निकाल आलेले आहेत आणि सर्व विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयामध्ये विजयी जल्लोष केला। जालना ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भोकरदन तालुक्यामध्ये भाजपला जोरदार हादरा बसला। भाजपच्या ताब्यात असलेली रेणुकाई पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये छत्रपतींचा विचार म्हणजे स्विच ऑफ इज दिस।